हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू मॅजिक मोमेंट विथ श्रुतीज व्लॉग. तर फायनली तो डे आलेला आहे म्हणजे आमच्या अॅनिव्हर्सरीचा. तर आमची अॅनिव्हर्सरी होती आणि मग आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं कारण मुलांमुळे बाहेर काही जाता येत नाही आणि पाऊसही सुरू होता. तर इथे मी छानपैकी अहोंसाठी केक आणलेला होता, खूप 2-3 गिफ्ट्स पण आणलेले आहेत, ते तुम्हाला व्लॉगमध्ये दिसतीलच. आणि त्यानंतर इकडे आम्ही आता ऑक्शन करायला सुरुवात केली. तुम्ही फुल वेडिंग सेरेमनी खूप छान पद्धतीने बघितली, त्याला रिस्पॉन्स केला, लाईक केले, शेअर केलं, असेच आपले सबस्क्रायबर्स वाढवत राहा. सबस्क्रायबर्स जेवढे लवकर वाढतील तेवढं आपले व्लॉग्स पटापट येत जातील. तर मग ऑक्शन करून झाल्यानंतर माझंही ऑक्शन केलं कारण अॅनिव्हर्सरी पण होती. अहोंचं ऑक्शन करून झाल्यानंतर मलाही हळदीकुंकवाचं ऑक्शन केलं. त्यानंतर सरप्राईज म्हणजे माझे मम्मी पप्पा दोघंही आलेले होते. आम्ही तुम्ही मिनी व्लॉग बघितलंच असेल तर त्या मिनी व्लॉगमध्ये आम्ही सकाळी कच्चेश्वर शुक्लेश्वराला जाऊन आलो. तर तिकडून आल्यानंतर मम्मी ते घरी आलेले होते. डोक्यावर कापूस ठेवावा ज्यावेळेस आपण कोणाचंही औक्षण करतो तेव्हा, कारण त्या कापसाचं महत्व असं असतं की जेवढा कापूस जुना होईपर्यंत जगतो तसा म्हातारा होईपर्यंत तो मनुष्य जगला पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. मग त्यानंतर मी अहोंचं औक्षण केलं आणि माझ्या सासूबाईंनीही मला हळद कुंकू दिलं आणि मग त्यानंतर आम्ही सेलिब्रेशनला सुरुवात केली. केक खाऊ घातला, मम्मी पप्पांनीही केक खाऊ घातला. त्यानंतर मम्मी पप्पांनी गिफ्ट दिले छान छान आणि मग आले ताई आणि जुजू, त्यांनीही केक खाऊ घातला. आणि मग लक्षूलाही केक खायचा होता, लक्षू सगळ्यांकडे केक मागत होती. मग मी दिला अहोंना अॅनिव्हर्सरी गिफ्ट. अहोंना चॉकलेट खूप आवडतात त्यामुळे मी चॉकलेट्स ऑर्डर केली होती. तर हॅपी अॅनिव्हर्सरीची ती चॉकलेट्स होती, त्याची टेस्ट खूप अमेझिंग होती. तुम्हीही नक्की ट्राय करा, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. त्यानंतर मग आलं बर्थडे गिफ्ट, कारण दोन गिफ्ट द्यावे लागतील ना, अॅनिव्हर्सरी पण आहे आणि बर्थडे पण आहे. तर कसं वाटलं तुम्हाला आमचं अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन आणि कसे वाटतेत मी अहोंना दिलेले गिफ्ट तेही कमेंट करा. आणि अहोंनी मला काय गिफ्ट दिलं त्यासाठी आज दुपारी मी एक शॉर्ट्स अपलोड करणार आहे, तो नक्की बघा आणि असंच प्रेम करा. चला तर मग, बाय बाय.